महाराष्ट्र सेवा मंडळातर्फे चौंडेश्वरी मंदिरात राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रीय संघाचे या स्पर्धांना मानांकन असून स्पर्धेचे यंदाचे 23वे वर्ष आहे. पुणे, औरंगाबाद, उस्मानाबाद, बीड, परभणी, अमरावती, नगर, बुलढाणा आदी जिल्ह्यातून सर्व वयोगटातील 130 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. यावेळी प्रांताधिकारी प्रशांत खेडेकर यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटन सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष डॉ मृत्युंजय गर्जे, तहसीलदार जयसिंग भैसडे, माजी नगरसेवक बंडू बोरुडे, डॉ विनय कुचेरिया आदी व्यासपीठावर उपस्थित होते. प्रास्ताविकातून डॉ शिरीष जोशी यांनी कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत अधिक माहिती दिली आहे. नगराध्यक्ष डॉक्टर मृत्युंजय गर्जे यांनी विद्यार्थी आणि स्पर्धकांना आपल्या भाषणातून मार्गदर्शन केलंय. मला तरी असं वाटतं की 23वं वर्ष बुद्धिबळ स्पर्धेचं आयोजन करण्याचं जिल्ह्यातील हे एकमेव मंडळ असावं, कारण आम्ही कार्यक्रम घेतो, बरेच इथले एनजीओ कार्यक्रम घेतात, पण एवढे वर्ष ऍक्टिव्हिटी चालवणं खरंच सोपं नाहीये. त्यातल्या त्यात हे जे मंडळ आहे, डॉक्टर शिरीष जोशी असेल, डॉक्टर विनय कुचेरे असेल, राम पाटकर असेल, सासाने सर असतील, हे सर्व प्रचंड बिझी लोक आहेत, यांना दिवसाही वेळ नाही, पण वर्षातून एकदा या कार्यक्रमासाठी स्पर्धेसाठी हे आपलं सर्वस्व झुकून देतात. तुम्ही आपल्याला एक सांगू इच्छितो विद्यार्थ्यांना किंवा इथे जे खेळाडू आहे, बुद्धिबळ हा खेळ फक्त बुद्धीचा काही असं नाही, तर मला असं वाटतं की बुद्धी बरोबर आपलं शरीर आणि मन, निरोगी शरीरातच निरोगी मन राहू शकतं आणि निरोगी मन असेल तरच निरोगी शरीर राहू शकतं. शरीर मनाचं काम आहे विचार करणं आणि बुद्धीचं काम आहे निर्णय घेणं. ज्यावेळेस मन आणि बुद्धी एका रेषेत काम करतात त्याच वेळेस आपल्याला यश मिळतं, हे मात्र मी तुम्हाला ठाम सांगू शकतो. मग तो खेळ असेल किंवा आपलं वैयक्तिक आयुष्य असेल किंवा आपल्या पूर्ण आयुष्यातील कुठले प्रसंग असेल, कारण मनाला बुद्धीला निर्णय घेता एकाग्रता जी असते त्याची प्रचंड एकाग्रता लागते आणि एकाग्रता ही फक्त आपल्याला मानसिक व्यायामाने होते असं नाही तर शारीरिक व्यायाम असेल, मानसिक व्यायाम असेल, अवांतर मनाची एकाग्रता प्रत्येक कामात सकारात्मकता वाढवून यशाकडे नेते. शरीर आणि मनाचे आरोग्य बलवान करण्यासाठी बुद्धिबळासारख्या खेळामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवण्यासाठी प्रयत्न वाढवण्याचे आवाहन प्रांताधिकारी प्रशांत खेडेकर यांनी केलंय. पाथर्डीसारख्या ग्रामीण भागात राज्य पातळीवरील बुद्धिबळ स्पर्धांचे यशस्वी आयोजन होण्याने तालुक्याच्या लौकिकात भर पडली आहे, अशी ही भावना प्रांताधिकारी प्रशांत खेडेकर यांनी व्यक्त केली आहे. आणि खरोखर मला असं वाटतं की पाथर्डीच्या ग्रामीण भागामध्ये जे लोक असतील, मुलं असतील, ते खरोखर भाग्यावर भेटले पाहिजे, कारण ह्या खेळाकडं फारसं कोणी महाराष्ट्रामध्ये लक्ष देत नाही. महाराष्ट्र म्हटलं की कुस्ती किंवा इतर जे मैदानी खेळ असतील, इतर मैदानी खेळ असतील यांच्याकडं भाग आपल्याला जास्त आकर्षित होणार आहे. त्यामध्ये हे बुद्धिबळाचं हे जे कार्य निर्मिती करू शकतो खूप केलेलं आहे, ते खरोखर प्रशंसनीय आहे असं मला वाटतं. सूत्रसंचालन समीक्षा जोशी तर आभार संजय ससाने यांनी मानलेत.
सी24 तासाठी मुकुंद लोहिया पाथर्डी।